नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम आजच्या विशेष घडामोडी। अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल, सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत व्यवहार सुरू राहणार। जिल्हा बंदी कायम तर सुरक्षेच्या नियमांचं पालन अत्यावश्यक। कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या कायम, गेल्या 24 तासात आढळले 328 रुग्ण। कोरोना बाधितांची एकूण संख्या 4385, तर दिवसभरात 5 जणांचा मृत्यू। कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापती डॉक्टर चंद्रकांत मस्के यांची नियुक्ती, कोरोना नियंत्रणाचं मोठं आव्हान। ₹3,000 लाच घेताना करवीर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक आणि होमगार्ड जवानाला रंगेहात अटक। आणि प्रचंड धैर्य, साहस आणि हिमतीच्या बळावर भारतीय सैनिकांनी कारगिलच्या युद्धात मिळवलेल्या विजयाला 21 वर्ष पूर्ण। सैन्य दलाच्या जबरदस्त शौर्य गाथेला उजाळा, बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून।